येत्या सोळा जुलैपासून महाराष्ट्रामध्ये दूध संकलन बंद आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं आहे त्याची तयारी जवळपास झालेली आहे आजचा मेळावा हा प्रामुख्यानं त्या दृष्टिकोनातून तयारीसाठी म्हणून आहे महाराष्ट्रातलं दूध तर आम्ही बंद करूच परंतु शेजारच्या राज्यातलं दूधसुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन देणार नाही अकरा वर्षापूर्वी जुलै दोन हजार सातमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुधाच्या दरासाठी एक प्रचंड आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन यशस्वी झालेलं होतं अकरा वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही मैदानामध्ये उतरवतो त्याही वेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दूध बांध आंदोलन केल्यानंतर बाहेरच्या राज्यातून दूध आणून सरकारनं दुधाची गरज भागवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्याही वेळी तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊन दिला नाही आणि अवघ्या चौथ्या दिवशी मुंबईला दुधासाठी तडपडत ठेवलेलं होतं याही वेळी तेच होईल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल या राज्यातून एक थेंबसुद्धा दूध आम्ही येऊन देणार नाही आणि महाराष्ट्रातलं दूध हे आम्ही विकायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे ज्याला पाहिजे असेल त्याने शेतकऱ्याच्या दारात जाऊन मागून विनंती करून दूध फुकट